राज्य ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती। त्यानंतर गेल्या 48 तासात नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर त्या पाठोपाठ छत्रपती संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयात 8 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली। रुग्णालयातील औषधोपचाराच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे या घटना घडल्याची माहिती समोर येत आहे। या घटनेनंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेते सरकारवर जोरदार टीका करत आहेत। तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची हकालपट्टी करावी अशी मागणीही केली जात आहे।